दोन हजार एकवीस आणि वीसच्या पुरवणी मागण्यांवरती मी काही मतदारसंघातल्या मागण्यांसाठी उभी आहे ग्रह विभाग बाप क्रमांक दोन पान क्रमांक चार नवी मुंबई बेलापूर मतदारसंघामधील पोलिसांची अतिशय जीर्ण झालेली आणि मोडकळीस आलेली घरे गेले दहा वर्ष झाले या संदर्भामध्ये सीविडी सेक्टर वन या इथल्या पोलिसांच्या कर्मचाऱ्यांच्या घराबाबत मी बोलत आहे माझी सरकारला विनंती आहे की गृह ग्रह सचिव याच्याकडे ही फाईल गेलेली आहे गेले अनेक वर्ष हो, पण त्याच्यावर काही कारवाई होत नाही आताच मंत्री महोदय बाहेर गेलेले आहेत पण मला ही सांगू इच्छित आहे की जर त्यांनी आपल्या दालनात मीटिंग ठेवली आता एफ एस आय वाढलेला आहे शिडकोनी त्या काळी पूर्वीची घरं दिलेली आहेत बैठी चाळी टाईप जी प्लस वनची घरं आहेत प्रत्येक वेळी पुरवणे मागण्यातून मी एक हात कोटी घेऊन जाते आणि ते रिपेअरिंग होतात पण त्यांची पुनर्विकास होत नाही जर रिडेव्हलपमेंट झालं तर आता शिडकोंनी ए पैसे पण वाढवून दिलेलं आहे तर कमीत कमी चारशे ते पाचशे कर्मचाऱ्यांना तिथे राहण्याची व्यवस्था होऊ शकते तेवढ्या कर्मचाऱ्यांना घरं तिथे प्राप्त होऊ शकतात तर माझी आपल्या मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण आपल्या दालनामध्ये मिटिंग लावून शिडकोनी दुसरे आता त्यांची जी पेनल्टी होती तीसुद्धा माफ केलेली आम्ही बैठक घेऊन तर ती त्यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन या घरांचा प्रश्न पोलिसांच्या घराचा प्रश्न सोडवावा ही माझी विनंती आहे दुसरी माझी आरोग्य खात्याच्या सगळे मागणी आहे की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कोविडसारखा महारोग आपला देश विदेशात राज्यात आला आणि महाराष्ट्रातसुद्धा हे संकट फार मोठ्या प्रमाणात आलं त्यावेळी आम्ही सर्व म्हणजे जिथे जिथे जे जे आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी चांगलं काम केलं मी आपल्याला सांगू इच्छिते की आमच्या इथे शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी मी शिडकोकडे सातत्याने प्रयत्न करून दादा आपल्याला आठ एकर भूखंड शिडकोकडनं मिळवलेला आहे कालच पालकमंत्र्यांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनात बैठक झाली आमची आणि शिडकोनी तो पन्नास टक्के दराने तो भूखंड उपलब्ध करून द्यावा यासाठी आदेश दिलेले आहेत मंत्री महोदयाने की ही जागा आपण आज बघितलं आपले विद्यार्थी भारतातले महाराष्ट्रातले युक्रेनमध्ये मेडिकल शिकायला जातात एक मेडिकलची जी एक एक कोटीची जी अवस्था आहे ती इतके पालक देऊ शकत नाही डोनेशन आणि फी वगैरे तर त्याच्यासाठी मेडिकल कॉलेज आपले शासनाचे आणि आम्ही महानगरपालिकेतर्फे जादा करतोय या जागेचे आम्हाला एकशे सात कोटी रुपये शिडकोनी लावले होते पण काल पालकमंत्र्यांनी सांगितल्यामुळे कमीत कमी पन्नास टक्के दर ह्याचा कमी करण्यात आलेला आहे माझी राज्य शासनाला आणि आपल्याला दादा विनंती आहे की हा पाचशे कोटीचा प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज हे आम्ही तिथे करतोय कारण आमच्याकडे भरपूर कॉलेज आहेत डीआय पाटील असतील वेगवेगळी कॉलेज आहेत पण आज ती तिथल्या सामान्य विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या तिथे ऍडमिशन घेणं परवडत नाही दादा तर एक मेडिकल कॉलेज नव्या मुंबईमध्ये उभं राहावं यासाठी आमचा सतत्याने प्रयत्न आणि तो प्रयत्न आज आमचा जो, जो पन्नास टक्के झालेला आहे पण शासनाने जर या नवी मुंबई महानगरपालिका जरी श्रीमंत असली तरी हॉस्पिटल बनवणं ते त्याचा ते पुढे खर्च करणं आणि ते चालवणं फार मुश्किल असतं तर माझी राज्य शासनाला दादा आपल्याला विनंती आहे की आपण याच्यात थोड्या शासनाने हातभार लावा मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशलिस्टसाठी कोरोनासारख्या काळामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलनी अगदी लूट मार केली दादा जवळजवळ पाच पाच दहा दहा लाख रुपये पेशंटला बिल होतं कारण व्हेंटिलेटर नव्हतं ऑक्सिजन नव्हतं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दादा आम्ही म्युन्सिपालिटी हॉस्पिटलमध्ये आमची क्षमता कमी होती आणि त्या क्षमतेनुसार प्रायव्हेटमध्ये जायला लागायचं म्हणून आम्ही विचार केला सर्वांनी की एक आपलं सुद्धा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सुपर स्पेशलिस्ट असावं यासाठी आमचा प्रयत्न आणि मी आपल्याकडे ती एक मागणी करत आहे की राज्य शासनाने याच्यात लक्ष घालून काही आम्हाला मदत करण्यात यावी कोविड काळामध्ये दादा आम्ही खूप आपण जो विकास निधी दिला त्या विकास निधीचा ह्या राज्यामध्ये या, राज्या या नव्या मुंबईमध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम केलं ऑक्सिजन प्लांट मी विकास निधी एक कोटी देऊन ऑक्सिजन प्लांट उभा केला आठ अम्ब्युलन्स दिला त्यासाठी कारण अँब्युलन्सची कमतरता होती होत्या त्या जुन्या होत्या पेशंटला प्रायव्हेट अँब्युलन्स परवडत नव्हत्या दोन दोन तीन तीन चार चार हजार वाटेल तर रेट सांगायचं इथून पेशंट हॉस्पिटलला न्यायला त्यानंतर दहा पाच व्हेंटिलेटर मी दिले त्याच्यासाठी कारण का कुठेही आरोग्य सेवा कमी पडता कामा नये आपल्या एप एम सी मार्केटमध्ये गोरमा सेंटर आणि भाजी मार्केट संभाजी महाराज भाजी मार्केटमध्ये आम्ही स्वतःहून त्या तिथल्या संस्थांनी मिळून आम्ही लसीकरण केंद्र सुरू केलं आतापर्यंत लसीकरण केंद्र सुरू आहे जवळ जवळ पंधरा हजार लोकांना आम्ही तिथे लसी देण्याचं काम केलेलं आहे आरोग्य खात्याचं काम करत असताना आम्ही राज्याला सुद्धा कसा हरभार लागेल याच्यासाठी आम्ही काम केलेलं आहे दुसरं दादा कोविड काळामध्ये आम्ही फिरते दवाखाने उपलब्ध करून दिले त्याच्यानंतर सातत्याने रक्तदान शिबिर लोकमतनी मोठं रक्तदान शिबिर घेतलं होतं राज्याचं की रक्ताचा तुटवडा पडला होता या राज्याला काय काय आपल्याला मदत करता येईल आपल्या विभागात हे सगळं आम्ही त्यावेळी आरोग्य खात्याच्या माध्यमातून आमच्या विकास निधीच्या माध्यमातून केलेलं आहे आमचे पालकमंत्री एकनाथ शिंदेजी ते असतील नवी मुंबई पालिकेचे आयुक्त असतील विविध सामाजिक संस्था असतील लोकप्रतिनिधी असतील आरोग्य कर्मचारी सफाई कर्मचारी पोलीस कर्मचारी या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं नाहीतर कोविड इतका भयंकर की दुसऱ्या लाटेमध्ये मला सुद्धा कोविड झाला आणि आज सुद्धा मी पेशंट म्हणूनच फिरते ह्याच्यामध्ये तर अशा परिस्थितीत सर्व लोकांनी खूप चांगलं काम केलं म्हणून आज आम्ही कोविड कोविड हा तिथून घालू शकलेलो आहोत तर त्यासाठी दादा माझी आपल्याला विनंती कि हॉस्पिटलसाठी आपण नक्कीच जर मदत केली तर फार बरं होऊन जाईल त्याचप्रमाणे नगर आज आहे की माहिती नाही पण एक माझं आज नाही आहे महसूलच आहे ना भाग क्रमांक पाच पान क्रमांक सहा जवळजवळ त्याच्यामध्ये केलं आणि महाराष्ट्र भवन याची एक आपण बैठक लावावी म्हणजे हात जोडून आपल्याला विनंती आहे कारण महाराष्ट्रामध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी जो पोलीस परीक्षेसाठी आय एस परीक्षेसाठी येतो त्याला हॉटेलचा खर्च परवडू शकत नाही आपल्या महाराष्ट्रामधली अनेक येणारी जी लोकं आहेत मग पश्चिम महाराष्ट्र असेल रायगड असेल कोकण असेल त्यांना कुठेही उतरायला एक कुठलंही शासकीय त्यांना डायरेक्ट मुंबईला यावं लागतं किंवा त्यांना कुठल्या तरी हॉटेलचा सहारा घ्यावा लागतं तर हे महाराष्ट्र वाशी मेन ठिकाणी जिथे रेल्वे स्टेशन आहे बस सेवा आहे अशा ठिकाणी जर महाराष्ट्र भवन दादा झालं तर सर्वांना त्याचा उपयोग होणार आहे एखाद्या समुद्रकिनारी होणं आणि एखाद्या सिटीत ह्याचा फरक आहे कारण विद्यार्थी येणार ते रेल्वेने येणार विद्यार्थी येणार ते बसने येणार गाव खेड्याकडचे विद्यार्थी दादा दा पोलीस पोलीस भरतीसाठी येतात आमच्या इथं समोर मैदान आहे त्या मैदानात उघडे उशाला त्यांचे आणलेले कपडे घेऊन झोपतात त्यावेळी वाईट वाटतं माझ्या मतदारसंघामध्ये मध्ये पंधरा पंधरा वीस वीस हजार लोक ज्यावेळी भरती येतात तेव्हा त्यांची राहण्याची खाण्याची पाण्याची काही व्यवस्था नसते अशा वेळी जर आपण आपल्या दालनामध्ये एखादी बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलं तर शिडको हे करून द्यायला आपल्या एका शब्दावर शिडको करून द्यायला तयार आहे आपण तेवढं या पुरवणी मागण्यामध्ये त्याची एखादी मीटिंग घ्यावी धन्यवाद आपण मला बोलायला दिल्याबद्दल जय जय महाराज लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरी खबरो केली टीव्ही वर इंडिया लाईव्ह कोस्क्राईब और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आयकॉन कोणत्या